त्याला जोखमीचं भांडवल असं म्हटलेलं आहे, जोखमीचं भांडवल असं म्हटलेलं आहे. कारण सर्व भागधारक ही कंपनीवर आलेली जी काही आर्थिक संकट आहेत ती आर्थिक संकट पेलण्याचं काम करतात, आर्थिक संकट पेलण्याचं काम करतात. कारण हे कंपनीचे काय मालक आहेत, हे कंपनीचे काय मालक आहेत, आणि मालक असल्या कारणानं लाभांशाच्या बाबतीत सर्वात प्रथम 11 भागधारकांना लाभांश दिले जातात. कंपनीला जर एखाद्या वर्षी जर तोटा झाला तर लाभांश मिळत नाही, लाभांशाचा संचय होत नाही. म्हणजे याचा अर्थ गुंतवणुकीवरचा जो काही परतावा लाभांशाच्या स्वरूपात मिळतो तो सुद्धा काय होत नाही, मिळत नाही. त्याच पद्धतीनं भांडवली तोटा सुद्धा सहन करतात. भांडवली तोटा सहन करतात म्हणजे काय, की जर समजा एखाद्या एखादी कंपनी सातत्यानं जर तोट्यात जात असेल तर तिचा नाव लौकिक खराब होतो. नाव लौकिक खराब झाल्यामुळे काय होतं की भाग बाजारामध्ये त्या कंपनीचे जे काही शेअर्स असतात ते शेअर्स काय होतात, त्या भागांची जी काही किंमत आहे ती किंमत काय होते, कमी होते. त्यामुळं जो एखाद्या भागधारकाने एखाद्या शेअर्स जर समजा 100 रुपयाला खरेदी केलेला असेल आणि तो जर 10 रुपयावर गेलेला असेल तर त्याला तो तोटा सहन करावा लागतो, म्हणजे भांडवली तोटा सुद्धा सहन केला जातो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, जोखमीचं भांडवल असं म्हटलेलं आहे. याला म्हणून काय म्हटलेलं आहे, जोखमीचं भांडवल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नियंत्रण, नियंत्रण एक मुद्दा राहिलेला आहे. नियंत्रण एक मुद्दा आपण घेऊया. नियंत्रण, सामान्य भागधारक हे कंपनीचे काय मानले जातात, मालक मानले जातात, आणि मालक असल्यामुळे कंपनीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचं काम करतात. आता आपल्याला माहिती आहे अंकुश कशाला म्हटलं जातो, अंकुश कशाला म्हटलं जातं, जो हत्ती असतो त्या हत्तीला नियंत्रण करण्याचं जे काही काम केलं जातं ते काम कुणामार्फत केलं जातं, अंकुशामार्फत केलं जातं. म्हणजे हत्तीवर बसलेला नियंत्रक जो माहूत असतो त्या माहूताकडे काय असतं, अंकुश असतो, आणि त्या अंकुशाच्या आधारे तो काय करतो, त्या हत्तीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. याच पद्धतीनं एवढ्या मोठ्या कंपनीचा जो काही कारभार आहे, एवढ्या मोठ्या कंपनीचा जो काही आर्थिक डोलारा आहे, हा डोलारा जर सांभाळायचा असेल तर सामान्य भागधारकांच्याकडे काय दिलेलं आहे, अंकुश दिलेलं आहे. तर अंकुश काय आहे, तर एक मतदानाचा पूर्ण अधिकार, कंपनीमध्ये मतदानाचा जो अधिकार आहे तो अधिकार कसा आहे, एक भाग एक मत. इतर फरक आहे सहकारी संस्थेचा आणि कंपनीच्या मतदान अधिकारामध्ये फरक आहे. सहकारी संस्थेमध्ये काय आहे, एक भाग एक मत, आणि आपल्याकडे काय आहे, कंपनीकडे काय आहे, तर एक भाग एक मताचा अधिकार आहे. त्यामुळे होल्डिंग ठेवण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार कुणाला आहे, ज्याच्याजवळ कंपनीचे जास्तीत जास्त शेअर्स असतील, ज्याच्याजवळ कंपनीचे जास्तीत जास्त भाग असतील त्याला तो काय म्हणतो, अधिकार मिळतो. तो प्रॉक्सी म्हणजे मतदान प्रतिनिधी सुद्धा निवडून काय करू शकतो, मतदान करू शकतो. हा अधिकार सुद्धा फक्त आणि फक्त कंपनी कायद्यामध्ये किंवा कंपनी या व्यावसायिक कंपनीच्या कारभारावर ठेवलेला आहे. म्हणजे सामान्य भागधारकांना कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा आणि अंकुश ठेवण्याचा काय मिळतो, अधिकार मिळतो. त्यानंतर बोनस भाग आणि हक्क भाग. बोनस भाग आपल्याला म्हणजे बोनस भागाच्याबद्दल आपण डिटेल पुढच्या काही प्रकरणामध्ये बघणार आहोत. इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सामान्य भागधारकांना कंपनी जे भाग मोफत किंवा बक्षीस म्हणून दिले जातात त्याला काय म्हटलं जातं, बोनस भाग असं म्हटलं जातं. आणि बोनस भाग कंपनी ही कशी देते, सामान्य भागधारकांना फुकट मोफत दिले जातात, आणि बोनस भाग हे सामान्य भागच असतात. पुढं आपण पुढच्या प्रकरणामध्ये त्यामध्ये डिटेल बघणार आहोत. हक्क म्हणजे काय, तर कंपनी ज्यावेळी नवीन भागांची विक्री करत असते त्यावेळी सध्या अस्तित्वात असलेल्या सामान्य भागधारकांना भाग खरेदी करण्याचा जो हक्क देते त्याला काय म्हटलं जातं, हक्क भाग असं म्हटलं जातं. म्हणजे सामान्य भागधारकांना कंपनी मार्फत बोनस भाग मिळतो, सामान्य भागधारकांना कंपनी मार्फत हक्क भाग खरेदी करण्याचा सुद्धा काय मिळतो, अधिकार मिळतो. दर्शनी मूल्य,
सामान्य भागांचं दर्शनी मूल्य हे अत्यंत कमी अगदी जर सांगायचं तर 1 रुपया किंवा 10 रुपये असू शकतं आणि जर तुलनात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला तर अग्रांक भागाच्या दर्शनी मूल्यापेक्षा सामान्य भागाचं दर्शनी मूल्य हे अत्यंत कमी असतं त्यानंतर बाजार मूल्य अत्यंत महत्त्वाचं आहे सामान्य भाग सामान्य भागाचं असमत्व भागाचं बाजार मूल्य हे नेहमी अस्थिर असतं तुम्हाला 100% ऑब्जेक्टिव्ह टाइपला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सामान्य भागाचं बाजार मूल्य किमानी पास अस्थिर स्वरूपाचं असतं आणि ते काय करत असतं सट्टेबाज जे असतात त्या सट्टेबाजांना आकर्षित करत असतात कारण सट्टेबाज जो असतो हा सट्टेबाज काय करत असतो तर रिस्क किंवा धोका स्वीकारण्याचं काम करतो आणि बाजार मूल्य जे आहे ते बाजार मूल्य इकॉनॉमिकच्या नियमानुसार मागणी आणि पुरवठ्यावर काय होत असतं अवलंबून असतं आता मागणी पुरवठा मी इथे सांगू शकत नाही कारण मी इथे इकॉनॉमिक्स मध्ये शिकल्यासारखं होईल तर बाजार मूल्य अस्थिर असतं आणि त्याच पद्धतीनं ते सट्टेबाजांना आकर्षित करतं कारण सट्टेबाज आपल्याला माहिती आहे की बाबा मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काय करणे जास्तीत जास्त नफा मिळवणे हे सट्टेबाजाचं काम असतं मग तो साधा भाजी मार्केट मधला सट्टेबाज असू दे किंवा शेअर मार्केट मधला सट्टेबाज असू दे दोघांच्या बेसिक संकल्पना याद आहे बरोबर आहे ना आज आपण बघतो की बाबा या कोविडमुळं काय झालेलं आहे अगदी जर सांगायचं झालं तर 5 रुपये न मिळणारा जो काही मास्क आहे तो आपण 20-25 रुपयाला खरेदी करतो किंवा खरेदी होते का कृत्रिम टंचाई सॅनिटायझर सॅनिटायझरची अवस्था काय की बाबा हँड सॅनिटायझर अगदी सुरुवातीच्या एप्रिलच्या काळामध्ये जर बघितलं तर मला वाटते 100 ml बॉटल सुद्धा लोकांनी 150 ते 200 रुपयाला खरेदी केली आहे आणि आज जर सॅनिटायझर आपण 120 रुपयाला 1 लिटरचं घेऊ शकतो म्हणजे सट्टेबाज असतो तो कृत्रिम टंचाईतून फायदा मिळवत असतो आणि ही जी रिस्क उचलण्याचं काम करतो कोण करतं तर सट्टेबाज करत असतो आणि त्यामुळे समक भागधारक सामान्य भागधारक हे सट्टेबाजांना जास्तीत जास्त काय करत असतात आकर्षित करण्याचं काम करत असतात त्यानंतर अवशेष भागांचे दावेदार म्हणजेच काय की मी मगाशी हक्क या संकल्पनेमध्ये सांगितलेलं होतं परत थोडस ते आपले रिपीट करतो हक्क भागांच्या दावेदार म्हणजे काय जेव्हा कंपनी ला मिळालेला जो काही नफा आहे त्या नफ्यातून विविध कर सर्वांची जी काही कर्ज रोख्यांचं व्याज अग्राहक भागधारकांचा लाभांश त्याच पद्धतीनं सर्व लाभांश अग्राहक भागधारकांचा लाभांश सामान्य भागधारकांना दिलेला लाभांश हे दिल्यानंतर जर काही शिल्लक राहिलेला नफा असेल तर तो नफा मिळतो किंवा जर समजा कंपनीनं आपली मालमत्ता विक्री केलेली असेल कंपनीनं आपली मालमत्ता विक्री केलेली असेल किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळी सर्व मालमत्ता विक्री करून सर्व देणी दिल्यानंतर जे शिल्लक राहिलेली जी काही कंपनीची मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर सामान्य भागधारकांचा अधिकार असतो म्हणजेच काय अंशेष भागांचा दावेदार आणि शेवटचा जो मुद्दा आहे की लिहिलेले फक्त तोंडी सांगतो कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही सामान्य भागधारकांचा कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही म्हणजेच काय तर सामान्य भागधारक हे कंपनीचे जरी मालक असते तरीही कंपनीच्या मालमत्तेवर त्यांचा अधिकार नाही एका शब्दात जर सांगायचं झालं तर कायद्याने कंपनीला कृत्रिम व्यक्ती मानलेलं आहे आणि त्यामुळे ती मालमत्ता ही कंपनीची प्रॉपर्टी होते कंपनीची मालमत्ता होते कंपनीच्या त्यामुळं कंपनीचे सभासद किंवा कंपनीचे भागधारक आणि कंपनी हे दोन वेगवेगळ्या वेगवेगळे मानलेले आहे अशा पद्धतीनं आपण सामान्य भागाची व्याख्या आणि त्याची जी काही वैशिष्ट्ये ती वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत परत एकदा सांगतो सामान्य भाग म्हणजे काय की जे आग्राहकाचे भाग नाही त्यांना सामान्य भाग असं म्हटलं जातं म्हणजे लाभांश परतफेडीच्या बाबतीत अग्रक्रम नाही आणि त्याच पद्धतीनं भांडवल परतफेडीच्या बाबतीत अग्रक्रम नाही कायमस्वरूपी भांडवल असतील लाभांश अग्रक्रम नाही हक्क जोखीम बोनस हक्क भाग दर्शनी भाग बाजार मूल्य औषध भागांचे दावेदार आणि कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही